नमस्कार, मी दीपा भिंगारडे. आज आपल्याला पान ड्राय पान मसाला कसा करायचा याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. पानाचे फायदे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच असतात. पान हे पाचक आहे. पानामध्ये जे साहित्य येणार आहे, गुलकंद शरीराला थंडावा देणारा, वेलची, जायफळ, हे याच्यामुळे पण आपली उष्णता कमी होत असते. बडीशेप पाचक आहे. साखर, मीठ ह्या गोष्टी त्याला चव देणाऱ्या असतात. आणि एक ताजं पान प्रत्येक वेळी मिळणं काही शक्य नसतं, त्यामुळे हा जर पान मसाला करून ठेवला तर आपण केव्हाही कुठेही तो खाऊ शकतो. अच्छा, आता त्याच्यासाठी काय काय लागणार आहे साहित्य? खाऊची पानं आहेत ही 2-3 दिवस सावलीमध्ये वाळवून घ्यायची असतात. उन्हात नाही वाळवायची, कारण मग त्यातली पोषक तत्व कमी होतात. 2-3 दिवस वाळवून घ्यायची. त्याच्यानंतर हा गुंजेचा पाला आहे, हा गुलकंद घेतलेला आहे. याच्यामध्ये जायफळ, लवंग पावडर आणि चुना घेतलेला आहे. पिठी साखर आहे, ज्येष्ठ मध पावडर आहे, धना डाळ आहे, बडीशेप आहे आणि वेलदोडा पावडर आणि काच्ची पावडर आणि अस्मांतारा इच्छेनुसार आपण घालू शकतो आणि थंडाई पण आपण इच्छेनुसार घालू शकतो. कोणी खसखस पण घालू शकतात यामध्ये. अच्छा, अशा रीतीने हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे आणि आता आपण बघूया की ते पान कसं करतात. ओके, गुंजेचा पाला जरा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावा लागतो, कारण त्याच्यामध्ये फार बारीक बारीक काड्या आणि धुळीचे कण वगैरे असतात. त्यामुळे आता हे पान आहे, हा गुंजेचा पाला आहे, त्याच्यामध्ये हे सगळे घटक आपण घालून घ्यायचे आणि मग ते हाताने सगळे मिक्स करायचे. ज्येष्ठ मध औषधी असतो, औषधी गुणधर्म त्याच्यामध्ये जास्त आहेत. याचं जे प्रमाण आहे व्ह्यूअर्स, हे मी नंतर सांगते तुम्हाला. आता मी हे काढलेलं आहे, हे 100 पानं आहेत आणि 1.5 तोळा गुंजेचा पाला आहे. तुम्हाला हा जास्त दिसतोय पण तो हलका असतो, पण त्याचं वजन बघितलं तर 15 ग्रॅम त्याचं वजन आहे. ओके, आणि आपण चहासाठी, चहा पावडरसाठी जे चमचे वापरतो त्या चमच्यानी 1 चमचा काच पावडर, 1 चमचा वेलदोडा पावडर, 1 चमचा लवंग पावडर असं प्रमाण आहे. अर्धी वाटी साखर, पिठी साखर. हो, दीपांनी मला प्रमाण दिलंय, मी तुम्हाला नंतर व्यवस्थित प्रमाण सांगते. आणि हे सगळं घालून झाल्यानंतर ना हे सगळं हाताने मिक्स करायचं, कारण चमच्याने ते गुलकंद वगैरे चिकट असतो त्यामुळे तो चमच्याने वगैरे नाही मिक्स होत. आणि बडीशेप वगैरे भाजायची नाही, गरज नाही आहे. हो, कच्चीच ठेवायची. तुम्हाला वाटलं तर तुम्ही एक दिवस उन्हामध्ये वाळवून घेऊ शकता, जर शंका वाटत असेल बडीशेपची की ओलसर असेल किंवा बडीशेपमुळे ते खराब होईल. आणि सुपारी जी असते, मोठी सुपारी, ती शक्यतो घालू नये, कारण त्याने घास लागतो, घशात ती सुपारी लागल्यासारखी होते. त्यामुळे हे असं साधारणपणे 10 मिनिट असं हे सगळं मिक्स करायचं, म्हणजे मग ते सगळं व्यवस्थित एकमेकांना लागतं. काही जणांची पद्धत अशी असते की ते अख्ख्या पानालाच लावून घेतात आणि मग 2-3 दिवसानंतर ते बारीक करतात, पण ती पद्धत मला एवढी योग्य नाही वाटली. कारण मग परत पानात पान कुठेतरी ओलं राहिलं किंवा काय, तर मग ते परत खराब. हो, प्रमाण सगळ्यांनी नोंद करून घ्या. खाऊची पाने 100, बडीशेप 250 ग्रॅम, धनाडाळ 250 ग्रॅम, पिठी साखर 1 वाटी, मीठ चवीनुसार, काश्मीरी सुगंधी 1 डबा, आसमान तारा 1/2 चमचा, कात 1.5 चमचा, चुना 1/2 चमचा, लवंग 1 चमचा, वेलची, जायफळ 1 चमचा, शेंदेलोण 1 चमचा, गुंजपाला 1 वाटी, गुलकंद आवडीनुसार आणि ज्येष्ठ मध 1/2 वाटी. मिक्स करायचं आहे हे साधारणपणे 10 मिनिटं करायचं मिक्स, म्हणजे सगळं एकमेकांना सगळं ते लागतं. आणि थोडं 1/2 चमचा मीठ घालायचं त्याच्यामध्ये, अगदी 1/2 चमचा नाही, थोडं कमी. आणि शेंदेलोण, पादेलोण ते 1/2 चमचा. जे दीपांनी सांगितलेलं जे प्रमाण आहे ना ते परफेक्ट आहे, त्याच्यानुसारच तुम्ही करा. मी प्रमाण तुम्हाला सांगेन. सगळं वेगवेगळं दिसत होतं, ते आता सगळं मिक्सिंग होत आलेलं आहे.
हे अशी थोडी कुठेतरी पावडर वगैरे लागलेली दिसत असेल तर ते सगळं गोळा करून घ्यायचंय. म्हणजे ते अजून मिक्स झालेलं नाही याचं ते लक्षण आहे. जसजसं मिक्स होणार तसं ते ताट क्लीन होत जाणार, सगळं एकमेकांना ते दिसणार चोळलं गेलेलं. हा तयार झाला आपला ड्राय पान मसाला. खाऊन बघू का? हो खाऊन बघू शकता तयार पान मसाला. एकदम बेस्ट, एक नंबर. थँक्यू.